आज कुणाला फसवायला निघालात? तुम्हाला तू असं का वाटत रे मी आज फसवाय चाललोय म्हणून? तू असा विचार का करीत नाही की आज किती करोड रुपये कमवाय चाललात? अहो, तुमच्या खिशामध्ये रुपये नसतोय, आल्यावर आठाना नसतोय, काय तुम्हाला म्हणू मी करोड रुपये कमवाय चाललात? अगं माझी मार्केट मधली इथं तुला काय माहिती काही इकडे त्या दिवशी मी घरी आलतो सगळे आपल्या घरचे काय म्हणत सांग? ते म्हणी तो आलो बाया येड जा. काय चुकलं माझं? अहो तुम्हाला काढी मात्र येड म्हणजे कळलं तुला काय? हो आलं ना लक्षात. आज जर हे मला येड म्हणत असतील पण हेच लोक उद्या माझ्या सक्सेसवर हे हसणार आहेत, रडणार आहेत आणि हेच येडे होणार आहेत. माझी संपत्ती पाहून हे सगळे येडे होणार आहेत. माझी प्रॉपर्टी बघून ह्या सगळ्यांना येड्याच्या दवाखान्यामध्ये भरती करा लागणार. बरं, तुमच्याकडे एवढी संपत्ती, एवढी प्रॉपर्टी, तुम्हाला आतून घालायला समजा शर्ट नका नसताना गरमत आहे म्हणून नाही घालीत. आणि मी तुला ह्याच्या अगोदर सांगितलं जमिनीशी जुडलेला माणूस आहे मी. आलं का लक्षात? मला जास्त दिखावा करण्यात माझी कवाशी नाही. मग ह्या मोबाईलचं हे 7000 मोबाईल त्यातली त्यात हे फुटलंय, हे पांढरं झालंय का? ते सांगितलं तुला फालतू खर्च मी टाळतो. आणि पॅन्ट फटली काय तिला टाका द्यायचं ना? टाका द्यायचंय. मग पैसे असल्या माणूस एवढं कशाला हे करीन ना असं? नाही ना, पैसे श्रीमंत गरीबी आली तर लाजू नका. तुमच्या कंपनीची सगळ्यात जास्त श्रीमंती आली तर माजू नका. तुमच्या लुटारू कंपनीचं सगळ्यात मोठं रहस्य काय माहिती का? मोठ्या मोठ्या ब्रँडेड गाड्या वस्तू दाखवायच्या आणि लोकांना त्या जाळ्यात अडकायचं. तुमच्या पशी काही नाही म्हणून तुम्ही काही नाही. एक मिनिट. हॅलो, येस येस येस, या या, ओके ओके ओके, नो 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 इश्यू, नो इश्यू, ओके. अँड डोंट पॅनिक, डोंट पॅनिक. अरे तुम्ही मला सांगा माथुर साहेब, तुम्हाला महिन्याचे 2 लाख रुपये कमवायचे का नाही कमवायचे? तुमची रिक्षा लवकरच BMW रूपांतर होणार, तुमच्या रिक्षाचं लक्षात घ्या. हा बिलकुल, तुम्ही आज जे चलत चालताय का चलत असं पायाने चलत, तुम्ही जमिनीवर पाय कधी कधी ठेवणार आहेत लक्षात घ्या. तुम्ही महिन्याचे 28 ते 29 दिवस फक्त विमानामध्ये फिरणार आहेत ही बी गोष्ट लक्षात घ्या. लवकरच तो दिवस उजाडणार आहे, लवकरच तुम्ही तुमच्या नातेवाईक परिवार जे आहे, तुमच्या जळणारे जे आहेत मित्र आते आतिष्ट नातेवाईक जे असतात त्या सगळ्यांना लवकरात लवकर BP त्रास सुरू होणार आहे. तुमचे पैसे बघून, तुमची प्रॉपर्टी बघून, तुम्ही विमानात हिंडल्याच्या नंतर त्यांची खाली जळून खाक होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या. अहो माझ्याकडं काय होतं आज? हा, माझ्याकडं 10 बाय 10 खोली सुद्धा नव्हती राहिला. आज माझ्या 10-10,000 स्क्वेअर फूटच्या जागा घेऊन बांधकाम करून मी किरायाने दिले. बंद करे बात घ्या सासरवाडी. हा मी बंद कर, फिकू गिरी बंद कर. तुम्ही पॅनिक व्हायचं नाही, फक्त सकाळी लवकर उठायचंय, 2 जण जोडायचे, प्लॅन समजून सांगायचा, फॉलोअप घ्यायचंय, जॉईनिंग करायची, जॉईनिंग केली की मीटर चड्डीचा कपडा द्यायचाय एवढं लक्षात घ्या. ओके, यस यस, बिलकुल बिलकुल, ओके. नाही काळमुशा तोंडाचे फटक्या पॅन्टीचे काय हा? सासरवाडीत राहतात, सासऱ्यात खातात पेतात काय? कुठे तुमचे फ्लॅट आणि बंगले? हा, कशाला खोटं बोलून गरीब गरीब लोकांना फसवता हो तुम्ही? आजी बात घराच्या बाहेर निघायचं नाही ना, टांगडच मोडीन तुमचं हातात देईन. माझ्या सिनियर तुमचे सिनियर गेले चुली, त्यांचे तर मुंडकेच ओढवायचे गट्टू द्या एखाद्याला, पातळ हा गेला आणि रंड केला त्याची रंडकीच करी ते. अगं माझ्या सिनियरनी बी मला असं अहो मग काढलंय, सिनियरनी तुम्हाला त्या बातक्यात काढलंय, त्यांनी मला अशा हटलात नेल तर भारी एकदम हटेल. त्याच्यात नेलं मला, मला हे म्हणलं हे आपलं हटेल त्याच्या बापाच आहे. आणि आज त्याच्या खिशात रुपडी होती का? रुपडी त्याच्या दुसऱ्या दिवशी बघितलं मी ते म्हशी की सुद्धा म्हशी बाजारात. काय सांगा आता तुम्ही, कशाला दुसऱ्या गरीब गरीब पोरांना फसवता? मला येड्यात काढले मग मी येड्यात काढणार लोकांना. तीच तर तुमची सिस्टीम आहे ना, तीच तर तुमची साखळी ना. तुमचे सिनियर तुम्हाला चुलीत घालते, तुम्ही त्या खालच्या गरीबांना चुलीत घालतात. कुणाची चूल पेटत नाही. आता सुशीलजीचं जॉईनिंग करायचंय आज. सुशीलजी तर तुम्हाला चपलीने हाणणार आहे. तुम्ही नुसतं सुशीलजीला आता फोन करा, तो पेटलेला आहे, तेवढा माणूस चांगलाय, तो बी आता पेटलाय. सुशीलजीला करायचा फोन करा, मी बी ऐकते काय म्हणते तुमचे सुशीलजी.